या प्रश्नासाठी धनगर बांधव यशवंत सेनेच्या वतीने 6 तारखेपासून आमरण उपोषण सुरू आहे। आज धनगरावर आरक्षण अंमलबजावणी व्हावी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता। बाकी सगळ्या विषयावरती चर्चा झाली, परंतु धनगर आरक्षण अंमलबजावणी सरकारने शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादांनी आणखीन 2-3 महिन्याचा वेळ द्या, वेळ लागेल असं त्यांनी सांगितलं। परंतु वेळ 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 गेली, 75 वर्षापासून धनगर बांधव फक्त वेळ घेत आला। आता जे अमरण उपोषण सुरू आहे, एक उपोषण करता ससून हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल आहे, दुसऱ्याची तब्येत खालावली आहे, त्यांनी पाणी सोडून दिलंय, तरी या सरकारला आज सुद्धा जाग आलेली नाही। आणखीन 2-3 महिन्याचा वेळ ते मागतायत आणि 2-3 महिन्यानंतर काय होईल का नाही हे माहीत नाही। आज आम्ही उपोषणावरती ठाम आहोत, आमचे कितीही बळी गेले तरी चालतील, परंतु हे उपोषण ज्या दिवशी धनगर आरक्षण अंमलबजावणीचा ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत आमचं अमर उपोषण हे चालू राहणार आहे। आमची मागणी धनगर आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे ही मागणी होती, आणि ती मागणी सोडून बाकीच्या 16 GR काढलेले आहेत, त्या 16 GR लवकरात लवकर आम्ही अंमलबजावणी करू। इतके वर्ष केले नाहीत, आता करते म्हणते स्वागत आहे, परंतु हे आमच्या मागण्याच नव्हत्या। आमची मागणी फक्त धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हावी ही आमची स्पष्ट मागणी होती, आणि ज्या धनगर आंदोलनामध्ये तरुणांनी स्वतःवरती गुन्हे दाखल झाले होते त्या तरुणांवरती ते गुन्हे मागे घ्यावेत ही विनंती केली। मुख्यमंत्री महोदयांनी, फडणवीस साहेबांनी ते गुन्हे लवकरात लवकर मागे घेतो असा शब्द दिला, परंतु धनगर आरक्षण अंमलबजावणीचा कुठलाही विषय आज ठोस निर्णय झालेला नाही। 2-3 महिने लागतील, 2-4 राज्याचा अहवाल घेऊ, अभ्यास करू, या अभ्यासामध्ये कदाचित वेळ जाईल, परंतु त्यांचा वेळ जाऊ द्या, परंतु आम्ही अमरण उपोषण ठाम आहोत आणि अमरण उपोषण हे चालत राहील। भले 2 जातील, 4 जातील, उद्या हजारो धनगर बांधव स्वतःचे प्राण राजमाता अहिल्या देवींच्या पुण्यस्थळी देतील, तरी हे आंदोलन अंमलबजावणीशिवाय थांबणार नाही। सरकारने काय भूमिका धनगर आरक्षण अंमलबजावणी तीन महिन्याच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की बाकी 3-4 राज्यामध्ये त्या राज्यांनीच तिथे धनगर बांधवांना किंवा असे जिथं प्रॉब्लेम आहेत त्या राज्यातील समाजाला आम्ही न्याय देऊ, दिलेला आहे त्या राज्यांनी, त्याचा अभ्यास करू आणि या महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला, धनगर बांधवाला आम्ही न्याय देऊ अशी त्यांनी भूमिका मांडली। परंतु त्याला खूप वेळ लागणार आहे, लेंदी प्रोसिजर आहे, हे अमरण उपोषण जोपर्यंत आमचा ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे। सकारात्मक होते काय? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व सकारात्मक होते, परंतु रिझल्ट काहीच नाही, फक्त गोड बोलण्याने आणि सकारात्मक भावना दाखवल्याने। आत्तापर्यंत 70 वर्ष सगळ्या धनगर बांधवाला सगळे कधीच कोणी नाकारलं नाही, यापूर्वीच्या सरकारने शब्द दिले सकारात्मक होते, पण जोपर्यंत आमच्या हातामध्ये ठोस अंमलबजावणीचा निर्णय होणार नाही तो याशिवाय हे अमरण उपोषण थांबणार नाही। आता 3 ठिकाणी सुरू आहेत, राज्यातल्या प्रत्येक शहरामध्ये इथून पुढे अमरण उपोषण केले जाते, किंवा ज्या प्रकारे आजपर्यंत 17 दिवस लोकांनी, धनगर बांधवांनी सरकारची वाट बघितली, आज जाग येईल, उद्या जाग येईल, परवा जाग येईल, 17 दिवसापर्यंत जाग आली नाही आणि आज सुद्धा ठोस निर्णय झाला नाही। मी धनगर बांधवांना विनंती करतो की हे सरकार आपल्याकडे चांगल्या भावनेनं बघतंय पण इम्प्लिमेंट लवकर करत नाही, यासाठी आपल्याला लोकशाही पद्धतीचे सगळ्या मार्गाने आपल्याला आंदोलनं चालू ठेवावं लागतील आणि अमरण उपोषण हे कंटिन्यू सुरू राहील।